हाय फ्रेंड्स, वंस अगेन वेलकम इन दिस थर्ड वीडियो ऑफ लीनियर डिफरेंशियल इक्वेशन। इन प्रीवियस वीडियो व्हाट वी आर डूइंग, व्हाट इज मीनिंग बाय द लीनियर डिफरेंशियल इक्वेशन विद कांस्टेंट कोएफिशिएंट। इन दैट वी आर सीइंग दैट देयर इज अ nth ऑर्डर डिफरेंशियल इक्वेशन एंड हाउ टू फाइंड द ऑक्सिलरी इक्वेशन। फर्स्ट ऑफ ऑल आई एम राइटिंग हियर एन ऑक्सिलरी इक्वेशन। सपोज पी नॉट डी रेस टू एन प्लस पी वन डी रेस टू एन माइनस वन प्लस पी टू डी रेस टू एन माइनस टू प्लस 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 सो ऑन प्लस पी एन विच इज इक्वल टू जीरो। दिस इज अवर एन ऑक्सिलरी डिफरेंशियल इक्वेशन। ओके, फॉर दिस ऑक्सिलरी डिफरेंशियल इक्वेशन एज दिस ऑर्डर ऑफ दिस डिफरेंशियल इक्वेशन इज एन। ओके, ह्या डिफरेंशियल इक्वेशन ची ऑर्डर किती आहे? एन आहे, ठीक आहे। मग ह्या डिफरेंशियल इक्वेशन ची ऑर्डर एन असल्यामुळे आपल्याला रूट्स किती भेटणार? त्याचे एन रूट्स भेटणार। आणि त्या एन रूट्स मे बी डिस्टिंक्ट असतील, मे बी इक्वल असतील किंवा इमेजनरी असतील। त्यामधलं पहिलं आर्टिकल आहे आपलं की डिस्टिंक्ट रूट आणि इक्वल रूट्स किंवा नॉन रिपीटेड रूट, ह्या तिन्हीचं मिळूनच एक नाव आहे आपलं, ठीक आहे। म्हणजे काय, सध्या आपण डिस्टिंक्ट रूट वर फोकस करतोय। आपण असं अजून करूया की ह्या डिफरेन्शियल इक्वेशनची ऑर्डर एन आहे, ठीक आहे। ह्या डिफरेन्शियल इक्वेशनची ऑर्डर एन असल्यामुळे ह्याला एन रूट्स भेटणार। आणि आपण समजा असं अजून केलं की हे जे रूट्स आपल्याला एन रूट्स भेटले, सपोज एम वन एम टू एम थ्री डॉट डॉट सो ऑन एम एन आर रूट्स ऑफ ऑक्सिलरी इक्वेशन, रूट्स ऑफ ऑक्सिलरी इक्वेशन। आपण काय असं अजून केलंय, ह्या डिफरेन्शियल इक्वेशनची ऑर्डर एन असल्यामुळे ह्याला किती रूट्स भेटले? एन रूट्स भेटले। मग हे एन रूट्स असे हे ऑक्झिलरी इक्वेशनचे आहेत, तर मग मला त्याचा सीएफ कसा लिहायचं? देन इट्स कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इज गिवन बाय सीएफ इज इक्वल टू, नाउ दिस C1 e raised to m1x plus C2 e raised to m2x plus C3 e raised to m3x plus 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 so on Cn e raised to mnx. Okay, this is our CF. बघा कसं लिहितोय आपण CF, हा हे डिफरेन्शियल इक्वेशन आहे, त्याची ऑर्डर आहे n, ठीक आहे। मग आपल्याला हे समजा n रूट्स भेटले, m1 m2 m3 mn, जेवढे ऑर्डर असणार आहे तेवढे त्याचे रूट्स असणार आहे, ठीक आहे। मग असे रूट्स भेटल्यानंतर आपण त्याचं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन म्हणजे सीएफ कसं लिहितो? सी वन ई रेस टू एम वन एक्स, म्हणजे जो काय तुमचा रूट्स येणार आहे तो आपण ईच्या पॉवर मध्ये लिहिणार आहे, त्यावेळेस आपण त्याला एक्स अटॅच करणार आहे, ठीक आहे। ई रेस टू एम वन एक्स, सी टू ई रेस टू एम टू एक्स प्लस सी थ्री ई रेस टू एम थ्री एक्स, जो रूट आहे तुला आपण तो ईच्या पॉवर मध्ये लिहितोय। आणि समजा चुकून जर तुम्ही इथे एक्स लिहिला नाही, तर ते जे काय तुमचा जी काय व्हॅल्यू लिहिले त्याला काही सुद्धा अर्थ नाहीये, त्याच्यामुळे हा एक्स इथे कंपल्सरी असं लिहिणं गरजेचंच आहे, ठीक आहे। मग सी एफ काय येणार आहे? सी वन ई रेस टू एम वन एक्स प्लस सी टू ई रेस टू एम थ्री एक्स प्लस सी थ्री ई रेस टू एम थ्री एक्स प्लस प्लस सो ऑन सी एन ई रेस टू एम एन एक्स, वेअर सी वन सी टू सी थ्री डॉट डॉट सो ऑन सी एन आर आर्बिटरी कॉन्स्टंट। सी वन सी टू सी एन काय म्हणजे आर्बिटरी कॉन्स्टंट, आणि जेवढे आर्बिटरी कॉन्स्टंट असतात तेवढी त्याची काय असते? ऑर्डर। ओके, आता हे आपण हे सगळं आपण स्ट्रक्चर फाइंड केलेलं आहे, ठीक आहे। ह्याच्यावरून आपण काय करूयात आता, म्हणजे एक्झाम्पल वन बाय वन बघूयात आता आपण एक एक एक्झाम्पल। ओके, दिस इज अवर फर्स्ट एक्झाम्पल विथ दिस आर्टिकल। समजा रूट्स जर माझे डिस्टिंक्ट असतील तर सी एफ कसं लिहितो आपण? सी एफ इज इक्वल टू सी वन इरेश टू एम वन एक्स प्लस सी टू इरेश टू एम टू एक्स प्लस सी थ्री इरेश टू एम थ्री एक्स प्लस प्लस सो ऑन सी इरेश टू सी एन इरेश टू एम एन एक्स, ठीक आहे। आता हे माझं डिफरेन्शियल इक्वेशन आहे, ठीक आहे। काल आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलं, एक आपण आर्टिकल बघितलं होतं, आता ह्याच्याबद्दल मी काय सिच्युएशन करणार आहे बघा। सोल्युशन ह्याच्याबद्दल काय सिच्युएशन करणार आहे मी? डी स्क्वेअर ह्याच्याबद्दल सिच्युएशन काय करणार आहे मी? डी सब्स्टिट्यूशन करणार आहे। डी स्क्वेअर वाय प्लस फाईव्ह इंटू डी वाय प्लस सिक्स वाय विच इज इक्वल टू झिरो, ठीक आहे। हे माझं इक्वेशन हे ॲज इट इज मी खाली लिहिले, ठीक आहे। फक्त ह्याच्याबद्दल मी डिफरेन्शियल ऑपरेटर हे इन्वॉल्व केलं। आता प्रत्येकामध्ये जर मी वाय कॉमन घेतलं तर डी स्क्वेअर प्लस
5d plus 6 of y which is equal to 0. Okay, आता हे जो auxiliary equation, auxiliary equation जो असली तो ना फक्त हा ब्रैकेट इज इक्वल टू 0 करून टाकायचा. auxiliary auxiliary equation is given by auxiliary equation given by what is the auxiliary equation d square plus 5d plus 6 which is equal to 0 कसे लिहिले बघा आपण auxiliary equation फक्त हा y वैनिश केला आणि हा इथे मी d म्हणजे हा ब्रैकेट इज इक्वल टू 0 d square plus 5d plus 6 हा ब्रैकेट दिला होता. ठीक आहे, आता बघा ह्या डिफरेंशियल इक्वेशन मध्ये ह्या डिफरेंशियल इक्वेशन ची ऑर्डर किती आहे, 2 आहे. ठीक आहे, डिफरेंशियल इक्वेशन ची ऑर्डर 2 आहे म्हणल्यावर हाउ मेनी रूट्स वी हैव टू गेट, वी आर गेटिंग 2 रूट्स. ओके, ते रूट्स कसे आहेत ते पण आपण बघूया. आता हे डिफरेंशियल इक्वेशन ची ऑर्डर 2 आहे म्हणजे हे कसले थोडक्यात कसले इक्वेशन झाले, क्वाड्रेटिक इक्वेशन झाले. क्वाड्रेटिक इक्वेशन कशाच्या स्वरूपामध्ये आहे, फक्त एटीच्या स्वरूपामध्ये, म्हणजे मला हे जे काही रूट्स भेटणार ते कशाच्या स्वरूपामध्ये भेटणार आहेत, डी च्या स्वरूपामध्ये मला हे जे रूट्स भेटणार आहे. ठीक आहे, आता हे डी च्या स्वरूपामध्ये रूट्स भेटणार आहे, त्यावेळेस मी काय करणार, त्याला ह्याचे मी फॅक्टर पाडणार. आपण हे जे फॅक्टर दोन पद्धतीने पाडू शकतो, बाय फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. व्हॉट इज द फॉर्म्युला, डी इज इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइडेड बाय 2a, किंवा असं सुद्धा डायरेक्टली पाडू शकतो की त्यांचा गुणाकार येतो 6 आणि बेरीज येते 5, अशा मला दोन संख्या शोधायच्या. गुणाकार त्यांचा येतो 6 आणि बेरीज येते 5, अशा दोन संख्या 3 आणि 2, 3 इंटू 2 6, 3 प्लस 2 5. ओके, सो वी कॅन राईट दिस. दरवेळेस आपण हा फॉर्म्युला वापरू शकत नाही, दरवेळेस आपल्याला असं संख्या इझिली फाइंड करू शकतो असं नाही आपण. ठीक आहे, पुढच्या एक्झाम्पल मध्ये आपण फॅक्टरायझेशनचा फॉर्म्युला वापरू. फॅक्टरायझेशनच्या फॉर्म्युले आपण 101% तिथे सोल्यूशन फाइंड करू शकतो. ठीक आहे, डी स्क्वेअर, नाउ दिस 5d कॅन बी रिटन एज 3d प्लस 2d प्लस 6 विच इज इक्वल टू 0. ओके, दिस डी स्क्वेअर, दिस 5d कॅन बी रिटन एज 3d प्लस 2d बाय यूजिंग दिस. आता ह्या दोघातनं मी काय करतो, डी कॉमन घेतो आणि ह्या दोघातनं काय कॉमन घेतो, मी 2 कॉमन घेतो. ठीक आहे, डी ह्या दोघातनं डी ह्याच्यातनं डी कॉमन घेतल्यावर इथे राहतो डी, प्लस इथनं डी कॉमन घेतल्यावर इथे राहतो 3, प्लस आता इथनं मी 2 कॉमन घेणार, ह्या दोघातनं 2 कॉमन घेतो इथे राहणार डी आणि इथे राहतो 3 विच इज इक्वल टू 0. आता ह्या दोघातनं मी डी प्लस 3 डी प्लस 3 कॉमन घेणार. ठीक आहे, ह्याच्यातनं मी डी प्लस 3 कॉमन घेतल्यानंतर इथे राहतो डी प्लस 3, इथनं डी प्लस 3 कॉमन घेतल्यावर इथे राहतो डी आणि इथे राहतो 2, म्हणजे दुसरा ब्रॅकेट काय येतोय, d plus 2 which is equal to 0. This is equal to 0 which implies d plus 3 which is equal to 0 and d plus 2 which is equal to 0, means d plus 3 is equal to 0 which is equal to d is equal to minus 3 which implies d is equal to minus 3 and d is equal to minus 2, म्हणजे d ची व्हॅल्यू काय काय भेटली मला, minus 2 minus 3, अशा दोन व्हॅल्यू भेटली मला. ठीक आहे, as this minus 2 and minus 3 are totally different. Okay, म्हणजे हे दोन सुद्धा नंबर म्हणजे वेगवेगळे आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे हे कसले रूट झाले, म्हणजे डिस्टिंक्ट आणि इक्वल किंवा नॉन रिपीटेड रूट झाले. मग ह्याचा सोल्युशन कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काय असेल येणार आपण, देन इट्स कॉम्प्लिमेंटरी फंक्शन, कॉम्प्लिमेंटरी फंक्शन, कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इज सीएफ इज इक्वल टू, सीएफ इज इक्वल टू दिस सी वन, वन आर्बिट्री कॉन्स्टंट, एम वन ची व्हॅल्यू यू टू द पॉवर मायनस 2x प्लस c2 एज इट इज आर्बिटरी कॉन्स्टंट अँड दिस m2 ची व्हॅल्यू e रेस्ट टू मायनस 3x, हा काय झाला माझा cf इज इक्वल टू c1 e रेस्ट टू मायनस 2x प्लस c2 e रेस्ट टू मायनस 3x. तुम्ही ह्याचा cf असं सुद्धा लिहू शकता, ऑर cf इज इक्वल टू ओके c1 e रेस्ट टू मायनस 3x प्लस c2 e रेस्ट टू मायनस 2x. हा m1 m2 तुम्ही इंटरचेंज जरी केला तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही. पण जेव्हा तुम्ही हे जे रूट्स लिहिताय ना, तेव्हा हा इथं एक्स अटॅच असणं कंपल्सरी आहे. जर तुम्ही एक्स अटॅच नाही केला तर त्या सोल्युशनला काही सुद्धा व्हॅल्यू नाहीये. ठीक आहे, सो बी क्लिअर अबाउट दॅट, हाऊ टू फाइंड दिस सोल्युशन अँड ट्राय मोर सॉल्व दिस एक्झाम्पल. ओके, दिस इज सेकंड एक्झाम्पल ऑन दिस डिस्टिंक्ट रूट, इक्वल अनइक्वल रूट्स ऑर नॉन रिपीटेड रूट. ओके, आता ह्याच्या जागी मी काय प्रूव्ह करणार आहे, डी स्क्वेअर डिफरेंशियल ऑपरेटर. ओके, नाउ दिस डी स्क्वेअर वाय मायनस वाय विच इज इक्वल टू 0, हे एक्झाम्पल तुम्हाला बघा दोन तीन पद्धतीने विचारू शकतात, ऑर ह्याच्याबद्दल तुम्हाला असं सुद्धा कधी कधी विचारू शकते डी स्क्वेअर मायनस वाय विच इज इक्वल टू 0, एक्झाम मध्ये तुम्हाला असं सुद्धा येऊ शकेल, कधी कधी ह्याच्याबद्दल असं सुद्धा वाय येऊ शकेल, वाय डबल डॅश मायनस वाय विच इज इक्वल टू 0. दिस वाय डबल डॅश इज नथिंग बट डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. ओके, दिस डी वाय बाय डी एक्स इज नथिंग बट दिस वाय डॅश, y dash is nothing but first derivative, y double dash is nothing but second derivative, y triple dash is nothing but
थर्ड डेरिवेटिव एंड दिस डी इज नथिंग बट फर्स्ट डेरिवेटिव इथे जी काय आपण पुट केलं ठीक आहे डी स्क्वेअर म्हणजे काय आपले डबल डेरिवेटिव सेकंड डेरिवेटिव हे तीन दोन तीन टाइप मध्ये तुम्हाला एग्जाम मध्ये विचारू शकतात कसं पण विचारलं जाऊ शकतं पण ही प्रोसेस काय सेमच आहे ह्या दोघात मी काय करणार वाय कॉमन घेणार ठीक आहे डी स्क्वेअर मायनस वन ऑफ वाय विच इज इक्वल टू झिरो ओके इट्स ऑक्झिलरी ऑक्झिलरी इक्वेशन इज गिवन बाय ऑक्झिलरी इक्वेशन इज गिवन बाय डी स्क्वेअर मायनस वन इज इक्वल टू झिरो समजा अशा एखाद्या इक्वेशन मध्ये तुमचा जी काही डी चा कोएफिशिएंट असेल जनरली आपलं सेकंड ऑर्डरचं डिफरेंशियल इक्वेशन कसं असतं जनरली ए डी स्क्वेअर प्लस बी डी प्लस सी विच इज इक्वल टू झिरो हे सेकंड ऑर्डरचं डिफरेंशियल इक्वेशन आपलं असतं जनरली असं ठीक आहे ए डी स्क्वेअर प्लस बी डी प्लस सी ओके दिस इज अवर सेकंड ऑर्डर डिफरेंशियल इक्वेशन नाउ इन दिस डिफरेंशियल इक्वेशन डी टर्म इज ऍब्सेंट म्हणजे ह्या डिफरेंशियल इक्वेशन मध्ये डी ची टर्म ऍब्सेंट आहे असं जर अशा टाइप मध्ये जर तुम्हाला डिफरेंशियल इक्वेशन भेटलं तर त्यावेळेस तुम्ही काय करणार आहे बघा डी स्क्वेअर विच इज इक्वल हा मायनस वन तुम्ही इकडे लिहिणार आहे ठीक आहे हा मायनस वन तुम्ही काय लिहिणार आहे तिकडे लिहिणार आहे म्हणजे काय करणार म्हणजे तुम्ही काय लिहिला आता हा डी स्क्वेअर विच इज इक्वल टू वन आता ज्यावेळेस येला दिसला तुमच्या डी स्क्वेअर त्यावेळेस तुम्ही काय करणार दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट अप्लाय करणार टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड स्क्वेअर रूट ज्यावेळेस घेतो तेव्हा इथे भेटतो तुम्हाला डी आणि ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही नंबरचं स्क्वेअर रूट घेता तेव्हा तुम्हाला काय लिहावं लागतं प्लस ऑर मायनस कशामुळे लिहितो आपण ते दाखवतो आता मी तुम्हाला कशामुळे घेतो आपण प्लस ऑर मायनस घेतो ज्यावेळेस आपण कधी पण स्क्वेअर रूट घेतो तेव्हा आपण पहिल्यांदा काय बोलतो प्लस ऑर मायनस आणि वन चं रूट काय भेटतो तुम्हाला वनच भेटतं ठीक आहे म्हणजे काय भेटलं तुम्हाला डी इज इक्वल टू पहिल्यांदा प्लस वन आणि दुसऱ्यांदा काय भेटलं मायनस वन म्हणजे इथं तुम्हाला एकूण किती रूट्स भेटले दोन रूट्स भेटले ठीक आहे कुठले कुठले वन आणि मायनस वन हे दोन्ही सुद्धा रूट्स काय तुमचे डिस्टिंक्ट आहेत वन आणि मायनस वन हे दोन्ही सुद्धा अनइक्वल आहेत कसले रूट इथे डिस्टिंक्ट अनइक्वल ऑन नॉन रिपीट नॉन रिपीटेड देन सी एफ इज इक्वल टू सी वन ई रेस टू एक्स प्लस सी टू ई रेस टू मायनस एक्स ओके हा झाला तुमचा कॉम्प्लिमेंटरी फंक्शन सी एफ इज इक्वल टू सी वन ई रेस टू एक्स प्लस सी टू ई रेस टू मायनस एक्स हा तुमचा झाला कॉम्प्लिमेंटरी फंक्शन पहिल्यांदा बघा आपण इथे जेव्हा मी स्क्वेअर रूट घेतोय आता इथे बघा वन वनचा जर स्क्वेअर केला तर काय भेटतो तुम्हाला वन आणि मायनस वनचा स्क्वेअर घेतला तर काय भेटतो तुम्हाला वन म्हणजे दोन नंबरचा स्क्वेअर तुम्हाला काय भेटतोय वन भेटतोय ठीक आहे म्हणून जेव्हा मी कुठल्याही नंबरचा स्क्वेअर रूट घेतो त्याच्यामुळे मी कधी पण दिवस काय ऍड करतो मी तिथं प्लस वन मायनस ऍड करतो ओके ठीक आहे अजून एक एक्झाम्पल बघूया आपण पुढे दिस इज अवर थर्ड एक्झाम्पल रिगार्डिंग विथ दिस डिस्टिंक्ट रूट अनइक्वल रूट अँड नॉन रिपीटेड रूट ओके व्हॉट इज दिस एक्झाम्पल दे आर डायरेक्टली गिव्हन दिस डी स्क्वेअर प्लस सेवन डी प्लस ट्वेल्व ऑफ वाय विच इज इक्वल टू झिरो इफ दे आर गिव्हन लाईक दॅट देन यू डायरेक्टली राईट दिस ऑक्झिलरी ऑक्झिलरी इक्वेशन इक्वेशन इज गिव्हन बाय ऑक्झिलरी इक्वेशन इज गिव्हन बाय असं जर एक्झाम्पल दिलं असेल तर डायरेक्टली तुम्ही लिहायचं ऑक्झिलरी इक्वेशन इज गिव्हन बाय डी स्क्वेअर प्लस सेवन डी प्लस ट्वेल्व विच इज इक्वल टू झिरो ओके आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं की अशा मगाशी पहिलं जे एक्झाम्पल बघितलं त्याच्यामध्ये आपण काय केलं की गुणाकार एवढा एवढा आणि बेरीज एवढे एवढे अशा दोन संख्या बघितलं ठीक आहे जर दरवेळेस आपण तसंच शोधू शकेल असं काय गॅरंटी नाही मग आपल्याला इथे एक बेस्ट मेथड आहे फॅक्टरायझेशन मेथड ते फॅक्टरायझेशन मेथड आपल्याला माहिती आहे की समजा एक इक्वेशन असेल एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी विच इज इक्वल टू झिरो अशा स्वरूपामध्ये जर आपल्याला समजा आपल्याला सोल्युशन इक्वेशन दिलं असेल तर हे जे रूट्स कसे आपण फाइंड करतो एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट दिस बी स्क्वेअर मायनस फोर ए सी डिवाइडेड बाय टू ए असं आपण सोल्युशन फाइंड करतो ठीक आहे कशाच्या इथे एक्सची व्हॅल्यू फाइंड करतोय आपण आता इथं आपण कशाची व्हॅल्यू फाइंड करणार आहे डी ची व्हॅल्यू फाइंड करणार आता समजा हे जर दोन्ही इक्वेशन कम्पेअर केले तर ए ची व्हॅल्यू किती ते ए इज इक्वल टू वन बी इज इक्वल टू किती ते बी इज इक्वल टू सेवन आणि सी ची व्हॅल्यू किती ते ट्वेल्व सी इज इक्वल टू ट्वेल्व ठीक आहे ह्या जे काय व्हॅल्यू आपण ह्या फॉर्म्युला मध्ये फाइंड करूया इथे इक्वेशन एक्सच्या स्वरूपामध्ये होतं म्हणून आपण इथे एक्स ची व्हॅल्यू फाइंड करत होतो इथे इक्वेशन डी च्या स्वरूपात स्वरूपामध्ये आहे म्हणून आपण कशाची व्हॅल्यू फाइंड करणार आहे डी ची डी इज इक्वल टू नाउ पुटिंग ऑल दिस व्हॅल्यू हियर मायनस बी मायनस सेवन प्लस ऑर मायनस अंडर रूट दिस सेवन स्क्वेअर मायनस फोर इंटू ए इंटू सी ओके डिवायडेड बाय दिस टू इंटू ए इज नथिंग बट टू इंटू वन दिस मायनस सेवन प्लस ऑर मायनस अंडर रूट 7 square is nothing but 49 minus 4 into 1 4 4 into 12 is nothing but 48 divided by
2 into 1 is 2, which is equal to this minus 7 plus or minus as it is. 49 minus 48, root 1. Root kiti yate tujha 1 divided by 2. This d is equal to minus 7 plus or minus 1 divided by 2. ठीक आहे, हे हा स्वरूप मध्ये भेटले. मग आता काय लिहिणार मी पहिल्यांदा d is equal to, आता पहिल्यांदा एकदम मी प्लस घेणार आणि दुसऱ्यांदा काय घेणार मायनस, म्हणजे काय येणार मायनस 7 प्लस 1 डिवाइडेड बाय 2 कॉमा d is equal to minus 7 minus 1 divided by 2. कशामुळे घेतला आपण इथे दर वेळेस प्लस ऑर मायनस प्लस ऑर मायनस प्लस ऑर मायनस होतं, फक्त इथे काय केलं प्लस ऑर मायनस जे आहे ते सेपरेटली लिहून टाकले. नाउ d is equal to minus 7 plus 1, दिस इज minus 6 divided by 2, and here d is equal to minus 7 minus 1 minus 8 divided by 2. Therefore, d is equal to minus 6 divided by 2 is minus 3, and minus 8 divided by 2 is minus 4. This we are getting after solving this differential equation, we are getting these two roots, those are minus 3 and minus 4, and these two roots are distinct, unequal and non-repeated. That's why by using this formula, its CF is given by y is equal to c1 e raised to minus 3x plus c2 e raised to minus 4x. Okay, by using then its CF is equal to y is equal to, or CF is equal to c1 e raised to minus 3x plus c2 e raised to minus 4x. Okay, we'll solve one more. This is our fourth video on this is our fourth example on this distinct root, unequal roots and non-repeated root. आता इथे बघा ह्या differential equation ची order 3 आहे. solution auxiliary equation is given by auxiliary equation is given by काय येणार आहे auxiliary equation, d cube minus 6d square plus 11d minus 6 which is equal to 0. okay, हे याचं झालं माझं auxiliary equation. हे माझं auxiliary equation झाल्यानंतर ना आता ज्या वेळेस तुमच्या differential equation ची order 3 असेल किंवा कधी कधी तुमच्या differential equation ची order 4 असेल, तर अशा टाइमला तुम्ही काय करू शकता, तुम्ही बाय युजिंग सिंथेटिक डिव्हिजन मेथड, ह्या बाय युजिंग सिंथेटिक डिव्हिजन मेथड तुम्ही ह्या डिफरेंशियल इक्वेशनचे रूट्स फाइंड करू शकता. ते सिंथेटिक डिव्हिजन मेथड वापरताना आपण कसं करणार आहे बघा, हा तुमचा सिंथेटिक डिव्हिजन मेथड वापरताना पहिल्यांदा डी क्यूबचा कोएफिशिएंट काय आहे 1, ठीक आहे, डी स्क्वेअरचा कोएफिशिएंट काय आहे मायनस 6, पर डीचा कोएफिशिएंट काय आहे 11, आणि कॉन्स्टंटचा कोएफिशिएंट काय आहे मायनस 6. ओके, समजा आता इथं आपण रूट्स चेक करताना कसे काय कुठला रूट चेक करणार आहे, 1 मायनस 1, 2 मायनस 2, 3 मायनस 3. मग एखादा समजा कोएफिशियंट ह्याचा रूट आपण कधी म्हणणार आहे, ज्यावेळेस तुमचं इथली व्हॅल्यू म्हणजे इथली डिनॉमिनेटरची व्हॅल्यू सॉरी इथला रिमाइंडर ज्यावेळेस तुमचा झिरो येईल त्यावेळेस आपण हा कोएफिशियंट ह्या डिफरेंशियल इक्वेशनचा रूट आहे असं म्हणणार आहे. ठीक आहे, काय म्हणतोय मी, ज्यावेळेस इथला रिमाइंडर तुमचा झिरो येईल त्यावेळेस हा कोएफिशियंट इथं जो काय आपण चेक करणार आहे तो ह्या डिफरेंशियल इक्वेशनचा रूट येतोय असं आपण म्हणणार आहे. ठीक आहे, आता सगळ्यात पहिल्यांदा आपण 1 येतोय का ते बघूया. ठीक आहे, हे 1 चेक करताना पहिला कोएफिशिएंट इथे ऍज इट इज लिहायचा. ठीक आहे, 1 पहिला कोएफिशिएंट इथे मी ऍज इट इज लिहिला, 1 into 1 1 minus 6 plus 1 किती येतो इथे minus 5, minus 6 plus 1 minus 5, minus 5 into 1 here is minus 5. ओके, नाउ दिस 11 minus 5 plus 6, 6 into 1 6, minus 6 plus 6 0. ओके, as this coefficient is 0, that's why this element is roots of this differential equation. म्हणजे तुम्हाला पहिला रूट काय भेटला या डिफरेंशियल इक्वेशनचा 1, d is equal to 1. ठीक आहे, या डिफरेंशियल इक्वेशनची ऑर्डर 3 आहे, त्याच्यामुळे ह्याला एकूण रूट्स किती भेटणार आहेत 3. ठीक आहे, मग पहिला रूट काय भेटला मला d is equal to 1, d is equal to 1 पहिला रूट भेटला. आणि ह्याच्यावरनं बघा, आणि ह्याच्यावरनं मी काय करणार आहे, आता ह्याच्यावरनं हा कॉन्स्टंट कोएफिशिएंट झाला. मग जेव्हा सांगा मी आता हे डी क्यूबचं जे काय डी क्यूबचे स्वरूपामध्ये इक्वेशन होतं ते कशामध्ये रिड्यूस होतं, आता डी स्क्वेअर मध्ये. मग तो कसं लिहायचं, ही टर्म झाली माझी कॉन्स्टंटची, ही टर्म झाली माझी डी ची, आणि ही टर्म झाली तुमची डी स्क्वेअरची. मग डी स्क्वेअरचा कोएफिशिएंट किती आहे 1, डी स्क्वेअर. ओके, परत डीचा कोएफिशिएंट किती आहे मायनस 5, मायनस 5 डी प्लस 6 विच इज इक्वल टू 0. ओके, विच इज इक्वल टू 0.
as this differential equation is of order 2, that's why it has two roots whose multiplication is 6. आता आपल्याला अशा दोन संख्या शोधत त्यांचा गुणाकार येतोय 6 आणि बेरीज येते -5. अशा दोन संख्या मला शोधायच्यात, अशा संख्या शोधायच्यात की त्यांचा गुणाकार येतोय 6 आणि बेरीज येते -5. मग -3 आणि -3 इथे तुम्ही फॅक्टरायझेशन मेथड सुद्धा वापरू शकता. हा d = 1 as it is. आणि इथं फाइंड करताना d स्क्वेअर -3d -2d +6 which is equal to 0. ह्याच्यात ना आता मी d कॉमन घेतलं, d -3 आणि ह्यात -2 कॉमन घेतला, इथे आला d -3 which is equal to 0. दोघांना d -3 कॉमन घेतल्यावर इतर तो d -3 इतर तो d -2 this 2 is equal to 0 which implies d -3 is equal to 0 and d -2 which is equal to 0. d is equal to 3, d is equal to 2. इतने दोन रूट भेटले आणि हा एक रूट म्हणजे काय भेटला, d is equal to 1, this 2 and 3. सी रेली ने जरा बरस म्हणून आपण काय घेतलं 1 2 3. तुम्ही 3 2 1 लिहू शकता, 3 1 3 2 लिहू शकता, तुम्हाला पूर्णपणे चॉईस आहे. पण आपण काय लिहितो सीरियली 1 2 3. हे आपल्याला तीन रूट भेटले, ठीक आहे. म्हणजे तिन्हीच्या तिन्ही रूट्स काय म्हणजे डिस्टिंक्ट आहे, तिन्हीच्या तिन्ही रूट्स म्हणजे डिस्टिंक्ट असल्यामुळे मी काय लिहिणार आहे, सी एफ इज इक्वल टू सी वन ई रेस टू एक्स प्लस एम वन ची व्हॅल्यू सी टू ई रेस टू एम टू एक्स इज नथिंग बट 2x प्लस सी थ्री ई रेस टू 3x. दिस इज अवर सी एफ. ओके, जर तुमच्या डिफरेंशियल इक्वेशनची ऑर्डर 3 असेल तर आपल्याला एकूण किती रूट्स भेटतात त्यावेळेस, 3 रूट्स भेटतात, ठीक आहे. आपल्याला एकूण किती रूट्स भेटतात त्यावेळेस, 3 रूट्स भेटतात. आणि नंबर ऑफ आर्बिट्ररी कॉन्स्टंट सी वन सी टू सी थ्री इज इक्वल टू द ऑर्डर ऑफ डिफरेंशियल इक्वेशन. ओके, दिस इज अवर फोर्थ एक्झाम्पल. आतापर्यंत आपण 4 एक्झाम्पल बघितले, ठीक आहे. त्या 4 एक्झाम्पलवर आपण आता इथे तुम्हाला 3 होमवर्क दिलेले आहेत. डी स्क्वेअर ची 2 आहेत, ठीक आहे, आणि डी क्यूबचा 1 आहे. डी स्क्वेअर असेल तर तुम्ही त्याचा गुणाकार एवढा एवढा बेरीज एवढी त्या फॉर्म्युला वापरू शकता किंवा बाय यूजिंग फॅक्टरायझेशन मेथडनी. बाय यूजिंग फॅक्टरायझेशन फॉर्म्युला, व्हॉट इज दॅट फॉर्म्युला, डी इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4 सी डिवाइडेड बाय 2 ए, त्याचा वापर करू शकता ह्या दोन्ही एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी, किंवा तुम्ही डायरेक्टली जर तुम्हाला सोल्युशन फाइंड करता आलं तरी ठीक आहे. आणि हे जेव्हा एक्झाम्पल सॉल्व करायचे तेव्हा तुम्ही काय करणार, बाय युजिंग सिंथेटिक डिव्हिजनचा मेथड वापर करणार, ठीक आहे. तुम्ही ह्या ह्याच्यासाठी सिंथेटिक डिव्हिजनचा वापर करू शकता. प्लीज ट्राय टू सॉल्व दिस एक्झाम्पल अँड गेट मोर ऑल्सो सॉल्व. ओके, थँक्यू.